जिल्हा परिषदेतर्फे शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा पुरस्कार दिला जातो. 5 सप्टेंबरला देण्यात येणारा शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे लांबणीवर पडला आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत शिक्षकांमध्येच उदासीनता दिसून येत आहे. जिल्ह्यातून शिक्षक पुरस्कारासाठी फक्त 19 प्रस्ताव दाखल झाले आहेत. शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनी जिल्हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. यासाठी प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक निवडला जातो. तसंच दिव्यांग, चित्रकला, क्रीडा शिक्षकांमधून एका शिक्षकाची निवड केली जाते. माध्यमिक, प्राथमिक आणि विशेष अशा 3 गटात मिळून 8 तालुक्यातून यावर्षी केवळ 19 प्रस्ताव आले आहेत. विशेष म्हणजे सोयगाव तालुक्यातून एकही प्रस्ताव आलेला नाही. 5 सप्टेंबरलाच शिक्षक पुरस्कार दिला जातो, मात्र यंदा गणपती विसर्जन असल्यानं स्थानिक सुटी जाहीर केल्यानं हा पुरस्कार लांबणीवर पडला आहे.